जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी तांडा आणि हिवरखेडा तवा या दोन्ही गावांच्या मधून हिवरखेडा येथील धरणाचे बॅकवॉटर जात असून नागरिकांना धरणाच्या पाण्यातून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे या दोन्ही गावांना जोडणारा पूल लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी या दोन्ही गावातील ग्रामस्थ शासनाकडे करत आहे। आम्ही कुंभारी खुर्द तालुका जामनेर आणि हे हिवरखेडा तवा या ठिकाणी धरण आहे आणि ह्या धरणाचा जो भाग आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि माता भगिनींना हा कायमचा म्हणजे एकदम त्रास आहे। आता पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि शेतीची मशागत होण्यास चालू असल्याने शेतकऱ्यांचे भरपूर कामे असतात आणि या ठिकाणी बैलजोडी तसेच शेतमजूर यांना इतका प्रॉब्लेम आहे। हा जो सांडवा या सांडव्याचं पाणी हे आउटर खडकत असल्यामुळे यांना तिने बॅक साईडने आणि पूर्ण ह्या खडकी नदी जो सोंडापूरमधून नदी येते त्या नदीला पाणी मिळतं, तर यामुळे आमच्या माता भगिनींना आणि शेतकरी वर्गाला खूप त्रास होतो। आणि परवाच्या दिवशी एका शेतकऱ्याची बैलजोडी इथून वाहून जात होती, पण शेतकऱ्याच्या अनावधानाने हा प्रसंग टळला आणि शेतकरी पण सुखरूप वाचला आणि बैलजोडी पण वाचली आणि आमच्या माय बहिणींना कशा प्रकारे हा त्रास होतो आता आम्ही सगळ्यातून आलेलं आहे। माय बहिणींना म्हणजे 8 ते 5 किलोमीटरचं अंतर जवळपास असं बॅक साईडने जीवाशी खेळ करून हा परिसर माता भगिनी स्वतः अनुभवत असतात। आता बघा हे पाण्याचा सोर्स किती आहे आणि आता हे आमच्या आई आणि आमच्या ताई कसा जीवाशी खेळ करून ह्या याच्यातून हे आणि तीन प्रकारचे नाले ओलांडून गावाला जावं लागतं आणि हा जो असा परिसर आहे शेतकऱ्याची ढोरं पण उपाशी असतात। भरपूर शेतकरी कुंभारी खुर्द्याच्या शेतकऱ्यांची शेती या भागात असल्यामुळे शेतकऱ्यांना जीवाशी खेळ करून या परिसरामध्ये जावं लागतं, तर शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती आहे की या भागामध्ये लवकरात लवकर पूल बनून शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला पाहिजे। नमस्कार, आम्ही कुंभारी तांड्याचे रहिवासी आहे। आमचे शेतं हिवरखेडा तवा या शिवारामध्ये आहे। आम्ही आमचे कमीत कमी 30 ते 40 शेतकरी आमच्या या शिवारामध्ये शेती आहे। तर आमचा प्रश्न हे आहे की आमचं म्हणजे बैलगाडा हे शेतीचे अवजार आहे, आता हे धरण आपलं हिवरखेडा धरण धरण आता उत्तर झालेलं आहे। आता या सांडातून आम्हाला तिकडं ते आमच्या शिवार आमच्या शेतीकडे जायला रस्ता नाही, तर आमचं म्हणणं हेच आहे की आमचं कोणी ऐकत नाही। आम्ही फोन लावला धरणाच्या साहेबांना फोन लावला, ते म्हणतात की आम्ही वरती अधिकाऱ्याला म्हणजे कळवलं आहे पण ते कोणी दखल देत नाही आहे। मग आता आमचं कोणी ऐकणार नाही, आता मग आमचं म्हणजे प्रश्न मार्गी कोण लावणार आहे, मग आमचं हे म्हणणं आहे। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।